नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या निफ्टी बँक निफ्टी आणि तसेच सेक्टरल अनालिसिसमध्ये. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं असेल तर मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये काय होणार हे जर जाणून घ्यायचं आहे तुम्हाला, चांगले ट्रेड घ्यायचे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा असेल. नॉर्मली आपण कालचा स्टडी केला किंवा अगदी आपण आत्ताच्या कंडिशनला बघितलं तर मार्केट जे मागच्या वीकमध्ये पडलं होतं पुन्हा ॲक्च्युली मागच्या 5 दिवसांमध्ये त्या लेवलला येऊन थांबले, म्हणजे एका न्यूट्रल स्टेजला राहिलेलं आहे. ओके, म्हणजे जवळपास तिथेच आलेलं आहे. म्हणजे काय तर पुढच्या आठवड्याची दिशा ओळखायला लागेल आपल्याला. म्हणजे काय तर इथून मार्केट पुन्हा वर जाईल 800 ब्रेक करून की पुन्हा इथून खाली पडेल. दोन कंडिशन आहेत, तर चला अनालिसिस करूया पूर्ण आठवड्याचं, प्लस सोमवारी काय होणार आहे ह्याचा पण आपण इथे अभ्यास करूया, जेणेकरून तुम्हाला चांगले ट्रेड घ्यायला मदत होईल. तत्पूर्वी जर तुम्हाला रोज चांगले ट्रेड्स हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची, क्विकमध्ये जाऊन जॉईन करा आणि आपल्या टेलिग्रामवर जावा, जिथे तुम्हाला मार्केट अपडेटविषयी आणखीन माहिती डिटेलमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आता निफ्टीमध्ये जर एक कंडिशन तुम्ही पाहायला गेले तर हा आम्ही लावलेला एक वीकली चार्ट. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर थोडी एक बुलिश कॅन्डल फॉर्म होते. अगदीच तुम्ही बघितलं तर एक हॅमरप्रमाणे तुम्हाला स्ट्रक्चर फॉर्म होताना दिसेल. याचा अर्थ काय तर हा थोडा वर जाईल असं दाखवतोय, परंतु 19,800 हा त्याच्यासाठी एक वीक रेजिस्टन्स पण आहे. ओके, नॉर्मली 3 आठवडे वर गेला, 1 आठवडे पडला आणि हे 2 आठवडे नॉर्मली न्यूट्रल आहे. खूप मोठी मार्केटमध्ये अप किंवा डाऊन इथे नाहीये आणि या आठवड्यामध्ये थोडा रिकवर झालाय. म्हणजे काय तर फूड आता आहे 19,651, 19,800 म्हणजे अजून 150 पॉईंटला तुम्हाला एक वीक रेजिस्टन्स भेटेल पुढच्या आठवड्यासाठी. आणि 19,800 जर त्याने ब्रेक केला तर मग अगदी तो 20,000 हे टप्पे याच्यामध्ये ठरलेले आहेत. क्लिअर? आता सोमवारी काय करणार आहे तुम्ही समजून घ्या. सोमवारच्या लेवल्समध्ये याच्यामध्ये 19,630 खाली तुम्ही पुट साईडचा विचार करायचा आहे आणि 19,680 क्रॉस केला तर कॉलचा विचार करायचा आहे. साधा सिम्पल रूल लक्षात ठेवा. आणि नॉर्मली 19,680 ब्रेक केल्यास तो 19,800 भेटायला जाईल, म्हणजे तुम्हाला 100 पॉईंटची रॅली भेटेल. तिथे तुमच्या कॉलच्या पोझिशनमध्ये तुम्हाला ॲज पर जे तुम्हाला मी शिकवतो त्याप्रमाणे प्रॉफिट बुक करायचं आहे. आणि 19,630 खाली तुम्हाला पुटवर फोकस करायचं आहे. 19,570 क्विक सपोर्ट असेल आणि त्याच्या खाली मोठे फॉल्स येतील. याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीची वीकली कंडिशन जर बघायला गेलं तर सुंदर असा एक हॅमर बनवलेला याने. आता याची कंडिशन बघितली 44,372 हा मेन पॉईंट असेल आणि 45,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. परंतु त्याच्या आधी 44,600 हा एक क्विक आणि महत्त्वाचा टप्पा असेल याच्यासाठी. त्याच्यावरती जर गेला तर तो मग 45,000 जाण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे नॉर्मल मोमेंटम बुलिश राहील लक्षात ठेवा. परंतु ऑलरेडी इकडे खूप सारं सेलिंग आहे, ही तेजी किती दिवस टिकेल ह्याच्याविषयी आम्हीही शाश्वत नाही आहोत. कारण आम्हाला वाटतं की हा सध्या एक ट्रॅप आहे मार्केटमध्ये, की इथे थोडं प्रॉफिट बुकिंग करून वर घेऊन जात आहेत. कदाचित 45,000 वरती याच्यामध्ये जायची कॅपॅसिटी नाही आहे, परंतु एक अनालिसिस आहे. आपल्याला प्रत्येक दिवसाचं कंडिशननुसार हे समजत जातं पुढं आणि मी तुम्हाला रोज अपडेट करेल जेणेकरून ट्रेड घ्यायला बरं पडेल. मग आता सोमवारी काय करणार आहे तुम्ही बँक निफ्टीमध्ये? तर सोमवारची कंडिशन 44,410 क्रॉस केल्यानंतर ना कॉल साईडच्या पोझिशन उभ्या होतील. वर 200 पॉईंटला रेझिस्टन्स आहे, तिथे तुमचं पहिल्यांदा चांगलं प्रॉफिट बुकिंग करून घ्या. तो क्रॉस केला तर राहिलेल्या क्वांटिटी ट्रेल करत चाला. पुटमध्ये 44,320 खालीच बसायचे. पुटच्या पोझिशनमध्ये तुम्हाला इथे योग्य एंट्री बनेल. तत्पूर्वी जर करताय तर कदाचित तुम्ही ट्रॅप होऊन लॉस करू शकता. क्लिअर? आता जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीचे कंडिशन 19,821 कंडिशन आहे. इथे पण त्याने डोजी बनवला आहे, म्हणजे बँक निफ्टी फिन निफ्टीत खूप काही फरक नसतो. आता इथे जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की हा पण थोडा रेंज बाउंडमध्ये राहील आणि त्याला 20,000 एक रेझिस्टन्स आहे 180 पॉईंटवर. तर त्याच्यावरती गेल्यावर तुम्ही पूर्ण आठवड्यासाठी एक मोठी लेवल कॅच करू शकता किंवा प्लॅन करू शकता, जर यदा कदाचित तो सोमवारीच वर गेला तर. सोमवारी फ्लॅट ओपन राहील तर समजून जावा हा ट्रॅप करेल आणि पडू शकतो. मग आता सोमवारी याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही? तर 19,800 हा तुमच्यासाठी क्विक सपोर्ट असेल आणि 19,850 रेझिस्टन्स, म्हणजे 19,800 खाली पुटमध्ये बसायचं आपल्याला आणि 19,850 वरती कॉलमध्ये 19,900 क्विक रेझिस्टन्स आणि 19,960 त्याच्यावरती मोठा पॉईंट असेल. क्लिअर? एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये काय होणार.
तुम्हाला या असाइन अनालिसिस शिकायचे साध्या सोप्या गोष्टीत, काय अवघड नसते याच्यामध्ये, फक्त थोडं काही गोष्टींना फोकस करायचं आहे. तर तुम्ही आम्हाला जॉईन करा 88 280 90 90 ला, संपर्क साधा, आमच्या ऑनलाईन कोर्सेस जॉईन करा, जेणेकरून तुम्हालाही घर बसल्या हे शिकता येणार आणि अवघे चांगले ट्रेड घेता येणार आहेत. आता मी अनालिसिस करतोय काही सेक्टरचं, कारण स्पेशल स्टॉक जर तुम्हाला आपल्या डिमॅट ग्रुपला येणार आहे, तिथे जो मी डिमॅट ओपन केला असेल तर 10 स्टॉकची लिस्ट येईल. परंतु आता मी तुम्हाला काही सेक्टर सांगतोय, ते सेक्टर कुठले आहेत. तर पहिल्यांदा आम्हाला वाटते निफ्टी रियालिटी. निफ्टी रियालिटीमध्ये आम्हाला असं वाटतं की थोडा बुलिश मोमेंटम येतोय, तर थोडं रियालिटी सेक्टरवर फोकस ठेवा. एक चांगली अपसाईड रॅली रियालिटी सेक्टरमध्ये तो दाखवू शकतो. 2 नंबरचा सेक्टर असेल बुलिश साईडला निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स लिमिटेड. निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 29328 ही आजची क्लोजिंग आहे. आम्हाला असं वाटतंय की ते छान ट्रेंडलाईन ब्रेकआउट भेटतोय. 29500 किंवा त्याच्याही वरच्या लेवलला कन्झ्युमर ड्युरेबल स्टॉक्समध्ये आपल्याला एक चांगली एंट्री दाखवू शकतो. तर तुम्ही कन्झ्युमर ड्युरेबलच्या स्टॉककडे थोडा फोकस करायचा, नेटवर सर्च करा, मिळून जातात तुम्हाला. ओके, कारण आता मी जर 4-2 स्टॉकची नावं सांगितली तर सगळे ते स्टॉक बघत बसतात. त्यामुळे तुम्हाला आता इथपासून माहीत पाहिजे की कुठल्या सेक्टरला काय येतं, जेणेकरून चांगले ट्रेड शोधता येतात आपल्याला आणि चांगली अवेलेबिलिटी राहते ट्रेडसाठी. पुढचा सेक्टर असेल तुम्हाला 3 नंबरचा निफ्टी एनर्जी. एनर्जीमध्ये आम्हाला थोडी गडबड वाटते, खाली पडताना दिसतोय. 26700 महत्वाची लेवल आहे आजची. मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये ह्या सेक्टरवर, एनर्जी सेक्टरवर थोडं बिअरिश राहणं गरजेचं आहे. ऑलरेडी सेलिंग होतं आणि या आठवड्यामध्ये तो थोडा आणखीन खाली येण्याचा प्रयत्न करतो. यदा कदाचित अजून आपल्याला लोअर लेवल तो 26400 किंवा 26000 पण दाखवू शकतो. त्यामुळे एनर्जी सेक्टरवर थोडं बिअरिश राहा. आणि 4 नंबरचं महत्वाचं सेक्टर असेल म्हणजे निफ्टी कमोडिटी. कमोडिटी म्हणजे काय, की जसं रिलायन्स सारखा स्टॉक असतो याच्यामध्ये, HPCL BPCL असे स्टॉक्स म्हणजे कमोडिटीजवर करणारे कंपन्या आहेत, त्या सगळ्या कमोडिटी सेक्टरमध्ये येतात. ओके, कारण बऱ्यापैकी ह्याचं नाव आपण ऐकत नाही म्हणून येतो थोडं सांगतो. 6358 ला हा क्लोज आहे, लक्षात ठेवा. 6300च्या खाली नॉर्मली याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सेलिंग पाहायला मिळेल. तर जे पण काही कमोडिटी रिलेटेड कंपन्याज असतील त्यांच्यावर फोकस करा. एकंदरीत एनर्जी सेक्टर आणि कमोडिटी सेक्टर हा एक प्रकारे थोडा एकमेकाशी संलग्न असतो. का, तर एनर्जी आपण जी काही तयार करतो ती मोस्टली कमोडिटी रिलेटेड प्रोडक्ट्समधून तयार करायची शक्यता जास्त असते. त्यामुळे ओके, तर हे 2 सेक्टरवर फोकस ठेवा, ह्या कंपन्यांची यादी काढा आणि त्याच्यावर काम करा. आणि मित्रांनो, हे कसं वाटतंय तुम्हाला की निफ्टी बरोबरच आम्ही तुम्हाला जे काही सेक्टरल अनालिसिस देतोय, तुम्ही अशा गोष्टी शिका. प्लस तुम्हाला जर दर आठवड्याला प्रत्येक आठवड्याला 10 स्टॉक पाहिजेत की जे 70-80% पेक्षा चांगल्या अॅक्युरसी देतात, तर आजच डिस्क्रिप्शनमध्ये जे डिमॅटची लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन ओपन करा, आमच्याशी कनेक्ट व्हा आणि अशा स्टॉक्स प्लस चांगलं नॉलेज आमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओचा अभिप्राय न चुकता द्या. आणि हो, उद्या संध्याकाळी 6 वाजता एक भन्नाट व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय, तर न चुकता तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुमच्या नॉलेजमध्ये आणखीन भर टाकून एक चांगलं ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनायचं आहे. धन्यवाद.